नमस्कार, प्रमिलास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट होणारे रवा आपे कसे बनवायचे ते पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रवा आपे बनवण्यासाठी मी इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे. हा रवा आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी इथे अर्धा कप दही घेतलेला आहे. हे दही पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बॅटर 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. इथे 15 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता रवा किती छान फुललेला आहे. आता आपण यामध्ये काही भाज्या टाकून घेऊया. 2 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, थोडा गाजर, थोडी शिमला मिरची, 1 मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडा टोमॅटो आणि स्वादानुसार मीठ टाकून याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता. इथे मी यामध्ये थोडं पाणी टाकून हे मिश्रण अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता या मिश्रणावर तडका देण्यासाठी तडका तयार करून घेऊया. तडका तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला 1/2 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि या तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला या तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरीला पण छान तडतडू द्यायचं आहे. तर इथे मोहरी छान तरतडल्या गेलेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2-3 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे आणि छान याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे आपला हा तडका तयार झालेला आहे. तयार झालेला तडका हा या मिश्रणावर टाकून याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये सर्वात शेवटी 1/2 चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. सोडा टाकल्यानंतर याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे आपलं आप्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. चला तर आता आपण आपे बनवून घेऊया. आपे बनवण्यासाठी मी इथे गॅसवर आपे पात्र ठेवलेलं आहे. या पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आता या आपे पात्रामध्ये आपल्याला जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण 1-1 चमचा करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पटकन करा आणि त्याच्या शेजारचं बेलचं बटनही दाबायला विसरू नका, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर पटकन येईल. आता यावर झाकण झाकून आपल्याला याला 3 मिनिटं होऊ द्यायचं आहे. तर इथे 3 मिनिट झालेले आहे. तुम्ही पाहू शकता किती छान हे आपे फुललेले आहे. आता या आप्याला पलटवून घेऊया. आता या आप्यावर थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि यावर झाकण झाकून आणखी 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इथे 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता या आप्याचा कलर खूप छान आलेला आहे आणि खायला पण खूपच अप्रतिम लागतात. तर आता आपण हे आपे एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे आपले आपे तयार झालेले आहे. तर तुम्हाला झटपट होणारे हलके फुलके आपे कसे वाटले हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.